24 तासच्या बातमीनंतर रेशन दुकानातील निकृष्ट धान्य विक्रीवरती कारवाई करण्यात आली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना आधार असलेल्या रेशन दुकानातून नागरिकांना अळ्या जाळ्या बुरशी असलेल्या धान्याचं वाटप करण्यात आलेलं होतं. अरवी नाका वर्ध्यातील अरवी नाका येथील चिंतामणी धान्य दुकानामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. गोदामातूनच निकृष्ट धान्य येत असल्याचं कारण दुकानदारांना दिल्यानंतर झी 24 तासनं थेट या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि अधिकाऱ्यांना गाठलं. त्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेऊन निकृष्ट धान्य तातडीनं गोदामात पाठवण्याची सूचना दिली आहे. त्यांना दाखवली मी ना साहेबांनी पाहिलं धान्य कसं आहे तर त्यांनी डायरेक्ट मग ते म्हणे चला म्हणे आपण धान्य चेक करू म्हणे धान्य चेक करायला आलो आहे. आता ज्या कोणी ठेकेदारांनी ते चान पाठवलेलं असेल त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. कारण का ते दर महिन्याला ते तसेच पाठवतात आणि म्हणलं त्या दिवशी तर ते उलट्या भाषेत बोलतात. त्यांचे जे कामगार होते तिथं बसून DOC ऑफिसला गेलो होतो ते म्हणे नागपूर बी पाहते म्हणे आम्ही नागपूर वर्धा बी पाहतो म्हणे आम्ही काहीच नाही करू शकत म्हणे जेव्हा साहेब येणार तेव्हा पाहणार म्हणे. आज इथे वर्धा जिल्हा होलसेल व रिटेल स्वस्ताने दुकान वर्धा इथे धान्याची पाहणी केली असता तांदूळ हा खराब प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये तांदळामध्ये आपण इथे पाहू शकतो धूळ आणि सोंडे व अळ्या बारीक जाळे पण याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. तर हा आम्ही तांदूळ जो आहे हा शिधापत्रिकाधारकांना वाटप न करण्याच्या सूचना स्वस्ताने दुकानदारांना दिलेल्या आहे व त्यांना हा त्वरित आम्ही बदलून देण्याची उपाययोजना करीत आहोत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24